बोलत आहोत, काय तयारी झालेली आहे? सध्या जे या ठिकाणी जे भंतेजी होते, पद्मरत्न भंतेजी, 20 वर्षापासून त्यांचं वास्तव्य होतं, त्यांचं निधन झालं, निर्माण झालं आणि लगेच त्यांचं इच्छा होती की या ठिकाणी एक धम्म परिषद व्हावं, मला काही जमलं नाही. इथले जे काही सैनिक आहेत, सीताराम गुरुजी आहेत, त्यांना त्यांनं मनोगत व्यक्त केलं. मग उपगुप्ता आमचे गुरु आहेत, उपगुप्ताने सांगितलं की बाबा काही हरकत नाही, आपण इथे धम्म परिषद घेऊया. आर्थिक परिस्थिती बाजू, भक्कम बाजू पाहिजे तिथं, तर या ठिकाणी बरंचसं काही दानावर आपण हे सारं काही केलेलं आहे. धम्म परिषद मा दाभड, त्याच्यानंतर ही पहिली धम्म परिषद आहे आणि ना हे मुदखेड एक ठिकाण असं आहे, चळवळीचं केंद्र आहे. खूप चंद्र या ठिकाणी क्रांतिकारी कार्यक्रम झालेले आहेत. कार्यकर्ते नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट मुदखेड संचलित, युवक पुढे आला, बौद्ध धम्मभूमी प्रशिक्षण केंद्र मुदखेड इथं आणि या कामाला सुरुवात केली. उद्या रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय पहिली बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे. या धम्म परिषदेची जय्यत तयारी पूर्णत्वास आलेली आहे आणि रविवार दिनांक 15 जानेवारी सकाळी उपासकांना मुदखेड शहरातून सकाळी 8 वाजता भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे. धम्म मिरवणुकीनंतर जे काही गुरु सांगतात सकाळी 10:15 भगवान बुद्धाने माणसं जोडले, आपणही माणसं जोडण्या मुळावा येथील मंगलमय परिवार करावा, सुखी करावा, दुखातून मुक्त. महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. धम्म परिषदेचे उद्घाटन औरंगाबाद येथील पूज्य भदंत डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेचं अध्यक्षस्थान पूर्णा येथील पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे भूषवणार आहेत. आणि या धम्म परिषदेला ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धम्म परिषदा घेण्याचा एक परिपाठ निर्माण केला असे महाविहार बावरीनगर दाभड या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक असलेले महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड हे यांची या धम्म परिषदेला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या पूज्य भिक्खूगणांची धम्मदेसना होणार आहे, ज्यामध्ये मुळावा येथील भदंत धम्मसेवक महाथेरो, त्याचबरोबर पूर्णा येथील भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, मुळावा येथील भदंत खेमधम्म महाथेरो, औरंगाबाद येथील भदंत प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो, औरंगाबाद येथील पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, नांदेड येथील भिक्खू पय्यारत्न थेरो, नांदेड येथीलच भिक्खू शीलरत्न थेरो, बीड येथून या धम्म परिषदेला धम्मदेसना देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत पूज्य भिक्खू धम्मशील थेरो, लातूर येथून भिक्खू पयानंद थेरो, वाजेगाव येथील भिक्खू संगफाल थेरो, लहानलोण या ठिकाणचे भिक्खू सुभूती थेरो, त्याचबरोबर दाभड येथील भिक्खू अश्वजित थेरो, दाभड येथील दुसरे भिक्खू बुद्धभूषण, त्याचबरोबर देगाव फाटा जिंतूर येथून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत भिक्खू रेवतबोधी आणि पूर्णा येथील भिक्खू पय्यामंश यांची या धम्म परिषदेमध्ये धम्मदेसना होणार आहे. मुदखेड तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या मुदखेड येथे भीमनगर नवी आबादी अशोकानगर रेल्वे कॉलनी लुंबिनी नगर समतानगर सिद्धार्थनगर महामाया महिला मंडळ आणि नवयुवक उपासक उपासिका तथा समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की आपण मुदखेड येथे बौद्ध धम्मभूमी प्रशिक्षण केंद्रात होणाऱ्या रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 बौद्ध धम्म परिषदेमध्ये हजारोंच्या संख्येनं उपस्थित व्हायचं आहे आणि या धम्म परिषदेचा धम्म विचारांचा
पूज्य भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ घ्यायचा आहे। आपल्याला पुन्हा एकदा नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट मुदखेड संचलित आणि बौद्ध धम्म भूमी प्रशिक्षण केंद्र मुदखेड तालुका मुदखेड द्वारा आयोजित या धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन आहे।